राज्य हतमान महामंडल मर्यादित इनकी ओर से कुशल कामगारों को रोजगार उपलब्ध करने, उनका उत्पादन बढ़ाने, इस उद्देश्य को ध्यान में रखकर महामंडल की तरफ से विविध उपक्रम आयोजित किए जाते हैं। इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स और एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में नाम दर्ज होना भारतीय नागरिकों के लिए अभिमान की बात है। ऐसी बात वस्त्रोद्योग विभाग एवं व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडल की आयुक्त शीतल तेली उगले ने कही। 18 एप्रिलला जागतिक वारसा दिनी आम्ही हे सुरू केलं होतं आणि तेव्हा वाटलं नव्हतं की इतकं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सगळ्या नागरिकांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मिळेल। आणि आज आपण सगळे बघताय की एक जवळपास 1426 नागरिकांनी सगळ्यांनी मिळून हे एक असं वस्त्र 75 फुटांहून थोड्या जास्त लांबीचं बनवलेलं आहे की या प्रकारचा एक विक्रम आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद घेतली जाईल। आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी खरं तर ही थीम निवडली होती, एकतेचं वस्त्र, ज्याच्यात सगळ्या रंगांचं एकत्र येऊन त्यांनी हे वस्त्र बनवलेलं आहे। आणि हे वस्त्र आता बनल्यानंतर आमचा प्रयत्न असेल की माननीय पंतप्रधानांसहित इतर जे मान्यवर आहेत त्यांना या वस्त्रामधून आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी किंवा इतर ज्या सॉफ्ट असेल यांच्या विद्यार्थ्यांच्या डिझाईन्समधून जे जॅकेट किंवा असं काही बनेल तर ते आम्ही मान्यवरांना भेट म्हणून एक स्मरणीय वस्तू म्हणून देणार।